हिम्मत असेल तर महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार करा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना हे आव्हान दिले. मुख्यमंत्री राज्याचे असते तर दिल्लीत का गेले असते असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय. मृत्यूचं महातांडव प्रायश्चित्त घेणार की नाही असा सवाल आजच्या सामनाच्या अग्रलेखात करण्यात आलेला आहे. तोच सवाल आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलाय. बुलेट ट्रेनच्या बाता करू नका राऊत यांनी टोला लगावलाय. एकत्र येऊन निवडणुका लढवायच्या आहेत असं देखील राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय. ओडिशा ट्रेन दुर्घटनेवरून बोलताना मृत्यूचं महातांडव अशा शब्दात संजय राऊतांनी ही टीका केलेली आहे आणि सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत. तर मंत्रिमंडळ विस्तारावरूनही संजय राऊतांनी वक्तव्य केलं. हिंमत असेल तर मंत्रिमंडळ विस्तार करा असं आव्हान त्यांनी दिलंय. आमचे बाळासाहेब ठाकरे, आमचे उद्धव ठाकरे हे दिल्लीत जाऊन कधी उभे ना राहिले अर्ज घेऊन की आम्हाला आता मंत्रिमंडळ विस्तार करायचा परवानगी द्या. तुमचे नेते कोणते सांगा एकदा. या डुप्लिकेट शिवसेनावाल्यांनी त्यांचा नेता कोण आहे, बाळासाहेब ठाकरे आहेत की मोदी शाह आहेत हे त्यांनी स्पष्ट सांगावं. ठीक आहे, फडणवीस गेले, इतर कोणी येते गेले मी मान्य करतो. त्यांचं मक्का मदिना दिल्लीमध्ये, तुमचं काय आहे? तुम्ही मंत्रिमंडळ विस्तार, तुम्ही तुमची शिवसेना, तुम्हाला अमित शहाने दिली आहे ना, तुमच्या हातात ठेवली आहे ना शिवसेना अमित शहांनी, मग चालवा. दिल्लीत काय धावताय मंत्रिमंडळ विस्तारासाठी? हे फारच विचित्र प्रकार आहे. हा अजितदादा असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील, या सगळ्यांची एकच भावना आहे, मुंबई महानगरपालिका असतील किंवा इतर महानगरपालिका असतील.